वड़पे येथे नामदार कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. भिवंडी लोकसभेचे खासदार केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री नामदार कपिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने वडपे ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच शशिकला सुनील पाटील ओमकार ग्रुप वडपे आणि FPAI जिल्हा प्रकल्प श्रीमती अवाबाई वाडिया मेमोरियल प्रजनन स्वास्थ्य केंद्र भिवंडी यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायतीच्या महिला हॉलमध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर नेत्र तपासणी चष्मे वाटप रक्तदाब व मधुमेह तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच शशिकला पाटील उपसरपंच मोतीराम पाटील ग्रामसेविका निवेदिता घरत ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह तंटा मुक्तीचे अध्यक्ष सुनील पाटील ओमकार ग्रुपचे पदाधिकारी माजी सरपंच प्रेमनाथ वडोलकर माजी सरपंच विजय पाटील प्रदीप गायकवाड पोलीस पाटील प्रमोद वडोलकर आदि मान्यवरांच्या उपस्थितीत हे शिबिर संपन्न झाले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी FPAI च्या प्रकल्प अधिकारी सुनंदा गवळी धामणगाव उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकारी आरोग्य सेविका अंगणवाडी सेविका आशा वर्कर आणि वडपे ग्रामपंचायत कर्मचारी आदींनी विशेष योगदान दिले. ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेऊन आयोजकांना धन्यवाद दिले. मंत्री कपिल पाटील साहेबांचं वडपे गावावर अतिशय प्रेम आहे. त्या प्रेमाखातर आम्ही आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने महिलांसाठी आरोग्य शिबिर व नेत्र शिबिर आयोजित करून गरीब गरजू लोकांना चष्मे वाटप करणार आहोत. ग्रामपंचायत वडपेच्या वतीने त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. श्री कपिल पाटील साहेब पंचायत केंद्रीय पंचायत राज्यमंत्री भारत सरकार यांचा आज वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त त्यांना आमच्या ग्रामपंचायतीकडून तसेच माझ्या परिवाराकडून लाख लाख शुभेच्छा. पाटील साहेबांचं नेहमी एकच सांगणं असतं की त्यांनी जे कार्य केलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्ही कार्य करून दाखवा हीच माझ्यासाठी खरी वाढदिवसाची भेट असेल. त्याच अनुषंगाने आम्ही आज गरजू लोकांसाठी इथे आरोग्य शिबिर ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित केलेलं आहे आणि या शिबिराच्या माध्यमातून आम्ही त्यांना वाढदिवसाची एक भेट देत आहोत. कपिल पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तर नामदार कपिल पाटील यांच्या सामाजिक कार्यातून प्रेरणा घेऊन असे सामाजिक उपक्रम निरंतर चालू राहावेत अशी भावनाही व्यक्त केली. कुठेही ती कंजूशी करत नाही, कारण मागे आम्ही जो महिला मेळावा ठेवला तेव्हा भरपूर महिला खुश होऊन या ग्रामपंचायतच्या हद्दीतनं गेल्या होत्या. यापुढे असेच उपक्रम आपण करावे आणि सगळ्या ग्रामपंचायत सदस्य आजी माजी आणि सर्व गावकीय गावकरी मंडळ यांच्या सगळ्यांचं मी माझ्या फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनच्या वतीने आम्हाला इथे बोलवल्याबद्दल मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. आणि साहेब तुमची हो हजार असाल तुमचे आशीर्वाद आमच्या भिवंडीवर राहतीलच, कारण तुमचं जन्मस्थळ इथे आहे. पण कुठेही केंद्र त्यांची मोठ्या पदावर जाऊ आणि आपल्या सगळ्यांचं साथ त्यांना मिळू एवढीच अपेक्षा. वृत्तविभाग शहापूर माझा महाराष्ट्र माझा.